नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण। पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, पवारांचं केंद्र सरकारला आवाहन। बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा, संजय राऊत। बाळासाहेबांच्या नावावर विरोध नाही, पण हे नाव किती ठिकाणी द्यायचं हे सरकारने ठरवावे, फडणवीस। शेतकरी आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही, आदित्य ठाकरे। मराठी साहित्य संमेलनावर राष्ट्रवादीची छाप, स्वागत अध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड। सरकारने ठरवले असते तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती, संजय राऊत। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी मनसेची तक्रार। आणि बीड जिल्ह्यात आज 48 जणांना कोरोनाची लागण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। देशाच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीतील राजपथावर पार पडणारं पथसंचलन हे फक्त भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक आकर्षणाचा विषय आहे। देशाच्या सैन्यबळासोबतच इथं पथसंचलनामध्ये भारतातील अनेक संस्कृतींचं दर्शन होतं। यंदाच्या वर्षी सुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं। देशातील विविध राज्यांनी चित्ररथाच्या माध्यमातून सुरेख असं सादरीकरण राजपथावर केलं। यामध्ये महाराष्ट्रही मागे नव्हता। संतांची आणि शिवोवांच्या शूरवीरांची भूमी असणाऱ्या या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथामध्ये यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संतवाणीचा प्रभाव पाहायला मिळाला। ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात हा रथ राजपथावर आला आणि अनेकांचे चेहरे खुलले। संतांची अविरत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राचा एक सुरेख झलक या चित्ररथावर पाहायला मिळाली। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे। यात रजनीकांत श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सकाळी 11:15 ध्वजारोहण झाले। पालकमंत्री श्री मुंडे यांनी या प्रसंगी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या। यावेळी भारतीय प्रजासत्ताक निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या वीर शहीदांना अभिवादन करत राज्यघटना लिहिणाऱ्या संविधानकर्त्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचेही यावेळी स्मरण केले। यावेळी कोरोना आजारावर संशोधकांनी लस शोधण्यात यश मिळवण्याचा उल्लेख करून सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीची निर्मिती केली जात आहे, महाराष्ट्र सरकारने यासाठी दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण आहे, अमेरिका रशिया या देशांच्या बरोबरीने भारताची कामगिरी झाली असून त्याचा आनंद व्यक्त केला। ध्वजारोहण समारंभानंतर त्यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांचा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाल्याने सत्कार करण्यात आला। तसेच विभागीय स्तर स्वच्छता पुरस्कार मिळवलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक, गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना यावेळी त्यांचा प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यानंतर झालेल्या संचलनात पोलीस दलाच्या विविध पथकांनी सहभाग व मानवंदना दिली। यासह संचलनात पोलीस दलाचे वरुण वाहन, वज्र वाहन, ॲम्ब्युलन्स, कृषी विभागाचा चित्ररथ यांनी सहभाग घेतला। ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीड जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते।
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थाने ध्वजारोहण केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलीस पथकासह ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संत भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व संत वामन भाऊचा पदस्पर्श लागलेल्या खोकरमोहा या गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. खोकरमोहा गावातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. पालकमंत्री श्री मुंडे यांनी कोरोनामुळे 8 महिन्यातील दीर्घ कालावधीनंतर जनतेशी मनमोकळा संवाद साधत असून यामुळे भाऊक झाल्याची भावना व्यक्त केली. जागेच्या व्यवहाराचा न्यायालयात सुरू असलेला वाद पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवावा या मागणीसाठी खारगाव शिवारातील गणेशवाडी येथील अनिल शिवाजी कदम या ज्येष्ठ नागरिकाने आज प्रजासत्ताक दिनी तहसीलच्या आवारात स्वतःच्या अंगावर राखेल ओतून घेऊन आत्महनन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्परतेने त्याला विझवण्याचा प्रयत्न केला तरी सदर वृद्ध 60% भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. अहमदनगर मधील शतक महोत्सवी परंपरा असलेल्या प्रसिद्ध नगर अर्बन मल्टीस्टेट शेरिल बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. 22 कोटींच्या या कर्ज वाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षित असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारासह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाला आरोपी करण्यात आले आहे. अर्थात संचालक मंडळातील ज्या सदस्यांनी संबंधित 22 कोटीच्या कर्जास मंजुरी दिली त्यात याचा समावेश आहे. महिनाभरापूर्वीच बँकेच्या 3 कोटींच्या बोनस कर्ज प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता बँकेच्या चिंचवडच्या शाखेतील गैरप्रकाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. आता प्रतीक्षा शेवगाव येथील शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणातील गुन्ह्याची आहे. बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या आदेशानुसार ही तक्रार देत असल्याचे त्यांनी यात स्पष्ट केले आहे. दिल्लीत गेली 2 महिने सुरू असलेले शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत असून आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती येत आहे. दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यात शेतकरी आंदोलक धडकले आहेत. आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्वधुरांचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. आयटीओ परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपनिवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुशांत सिंह यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांच्यासह जिल्ह्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्यातील श्रीराम मंदिरासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज 5 लाखाचा निधी समर्पित केला. माजलगाव येथे एका कार्यक्रमात निधीचा धनादेश त्यांनी संबंधितांकडे सुपूर्त केला. दरम्यान राम मंदिर निर्माणासाठी जिल्ह्यातून रेकॉर्ड ब्रेक निधी संकलन करावे असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना एका बैठकीत केले. श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानात जिल्ह्यात गावागावात राबविण्यासाठी
भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पंकजताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगावच्या सिद्धेश्वर संकुलात पार पडली. परळी, आंबेजोगाई, केज, धारूर, माजलगाव या तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या आलेखामध्ये दररोज चढ उतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज मंगळवारी 977 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आंबेजोगाई 19, आष्टी 1, बीड 21, परळी 3, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळला आहे. नागरिकांनी तोंडावर मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा. नमस्कार.